विधानसभा निवडणुकीत 150+चा फॉर्म्युला कायम ठेवलाय. लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात मागे पडलेल्या भाजपनं विधानसभेला मात्र जोरदार कमबॅक केलाय. पण हे नेमकं घडलं कसं पाहूया. भाजपनं पहिल्याच यादीत 99 उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली होती. आक्रमक बार्गेनिंग पॉवर दाखवत भाजपनं त्यांच्या जागा वाढवत नेल्या. तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना जागा वाटपात सिंगल डिजिटवर समाधान मानेल अशी चर्चा होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तब्बल 15 मतदारसंघ जागा वाटपात मिळवले होते. मात्र लोकसभेला जागा वाटपात झालेला उशीर आणि वारंवार दिल्लीत जाऊन घेतलेल्या निर्णयांचा महायुतीला फटका बसला होता. परिणामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा 90% निकाल राज्यातच लावण्यात आला. जवळपास जागा वाटप सगळं नीट झालंय. काही ठिकाणी आमचं मैत्रीपूर्ण लढती आहेत, पण ओव्हरऑल मला असं वाटतं आम्ही चांगल्या प्रकारे जागा वाटप करू शकलेलो आहोत. भाजपच्या चाणक्य नीतीत पडद्यामागे कोण काय करत होतं ते आता पाहूया. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेचे सर्व निर्णय दिल्लीत घेतले जाऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. यासाठी त्यांनी प्रसंगी आक्रमक भूमिकाही घेतली. भाजप सर्वाधिक जागा लढेल, मात्र मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळतील यावर त्यांनी भर दिला. शिवसेनेकडून 110 जागांचा आग्रह असतानाही विरोध केला नाही. फक्त प्रत्यक्षात किती जागा लढवल्या जातील यावरच लक्ष केंद्रित केलं. दिल्लीत चर्चा झाली तरी निर्णय मुंबईतच होतील याची काळजी घेण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीनंतर जाहीर करू असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं. या सर्व प्रक्रियेत अतुल लिमये यांची भूमिका निर्णायक ठरली. संघ परिवाराला ऍक्टिव्ह करण्यात लिमयेंचा मोठा सहभाग होता. तर मुंबईतील भाजपच्या अनेक मतदारांना पुन्हा तिकीट देण्यात आशिष शेलारांचा मोठा सहभाग होता. एकंदरीतच भाजपच्या वाट्याला 150 जास्त जागा येणं आणि मित्रपक्षांना नाराज न होऊ देण्याची कामगिरी भाजपच्या चाणक्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्याचं घडामोडींवरून स्पष्ट होतंय. राहुल जोहरीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.